नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। प्रथम सर्वांना होळीच्या सणानिमित्त शुभेच्छा। रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं नेहमीच मार्केट म्हणतं। मार्केटचा एक स्वतंत्र असा स्वभाव आहे। मार्केटचा स्वभाव लहरी आहे, चंचलही आहे, पण सर्वांना सामावून घेणारा सुद्धा आहे। आणि मार्केटला अनिश्चितता अजिबात आवडत नाही। म्हणजे खरं तर आज 0.25 एवढा फेडनी रेट वाढवला, सगळ्यांना वाटत होतं मार्केट्स पडतील की काय पडतं, असं घडलं नाही। कारण त्यांचा प्लान काय आहे, योजना काय आहे, हे अगदी व्यवस्थित सगळ्यांच्या समोर आलं। ते समोर आल्यामुळे आम्ही गुंतवणूक कशी करायची, काय करायचं, हे प्रत्येकाला ठरवता येईल आणि तशी चाल प्रत्येकाला घेता येईल, निश्चित प्रत्येकाला धोरणं करता येतील। त्यामुळे आज सगळीच्या सगळी मार्केट्स तेजीत होती। म्हणजे आशियाई मार्केट तेजीत होतं, युरोपियन मार्केट तेजीत होतं आणि भारतीय मार्केट तेजीत होतं। होळीच्या दिवशी सगळा हिरवा रंग मार्केटमध्ये दिसत होता, त्यामुळे आनंदाचं वातावरण होतं। सगळ्यांची होळी आज छान सुंदर साजरी होईल। कदाचित मार्केटला दया आली, कारण 2 वर्षानंतर सगळेजणं होळीचा सण आनंदाने साजरा करतायत, तर त्यात आपण पण समाविष्ट होऊया असं मार्केटला वाटलं असावं। अरविंदो फार्माच्या इंजेक्टेबल बिझनेसमधला मेजॉरिटी स्टेक खरेदी करण्यासाठी ब्लॅकस्टोन, बेअरिंग आणि KKR यांच्यात शर्यत चालू आहे। रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध ही भारतासाठी एक चांगली संधी तयार झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण कदाचित डॉलरला बायपास करून ट्रेड ॲग्रीमेंट करता येऊ शकतं, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात आली। अपारंपरिक धोरणं जी आहेत ती आपण स्वीकारू शकतो आणि आर्थिक जी अनिश्चितता आहे त्याच्यावर वेगवेगळी धोरणं स्वीकारून विजयही मिळवू शकतो, हे आपल्या यावेळेला लक्षात आलं। रशियाबरोबर आपण आता नवीन करारसुद्धा केला ऑइलसाठी आणि त्याचं पेमेंट आपण रुपयामध्ये करायचं असं ठरवलं आहे। रशियाला आपण सांगितलं आहे की तुम्ही कमी दरात क्रूड दिलं पाहिजे आणि हे सगळं स्वस्तात मिळणारं क्रूड IOC, HPCL, BPCL हे खरेदी करणार आहेत। फेडनी मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, फेडनी 0.25 एवढे व्याजाचे दर वाढवले। 2022 ते 6 वेळेला दर वाढवतील, 2023 ते 3 वेळेला दर वाढवतील। महागाई 4.3% एवढी असेल असा एक अंदाज व्यक्त केला गेला। आणि त्यांच्याकडे जी डॉट प्लॉट आहे ते असं सांगतात की मेपासून बॅलन्स शीट घटवायला त्यांनी सुरुवात केली आहे। आज इंडिया व्हिक्ससुद्धा 20 पातळीला आलेला होता। FIIs खरेदी सुरू केली, 312 कोटीची खरेदी होती काल आणि DIIची 773 कोटींची खरेदी होती। ऑइल इंडिया 6555 कोटी रुपये लुमालीगड रिफायनरीमध्ये त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवून तो प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे। व्होल्टासनी हायली इंटरनॅशनलमध्ये एक JV केली, हायली इंटरनॅशनलबरोबर। त्या JV मध्ये व्होल्टासचा स्टेक 40% आणि
हायली इंटरनॅशनल 60% असा तो व्यवहार असेल, म्हणजे 40-60 पार्टनरशिप म्हणतो आपण तसं। तर ही जे व्ही कशासाठी, तर रूम एसीसाठी। तर हायली इंटरनॅशनल ही काय करते, तर रूम एसी डिझाईन करणं, डेव्हलप करणं, मॅन्युफॅक्चर करणं, मार्केटिंग, सेल्स, सर्व्हिस सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असते। म्हणून आज व्होल्टासचा शेअर चांगलाच तेजीत होता आणि त्यातून उन्हाळा हे एक कारण आहे। महिंद्रा अँड महिंद्राने कार्नॉटमध्ये 13 कोटीची गुंतवणूक आम्ही करणार असं सांगितलं। इंटरनॅशनल कोर्टाने मात्र युक्रेनमधली मिलिटरी ऑपरेशन्स आता तुम्ही बंद करा असं सांगितलं। कॅनडाचं इन्फ्लेशन 30 वर्षाच्या उच्च स्तराला जाऊन पोचलं। 22 मार्चला BEML ही लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक घेणार आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट त्यांनी आधीच सांगितली आहे, ती म्हणजे 30 मार्च एवढी असेल। गुफिक UK ही सबसिडियरी स्थापन केली आहे आणि UKमध्ये त्यांना व्यवसायाचा विस्तार करायचा आहे। अलकार्गोनी 3 रुपये लाभांश दिला। PNC इन्फ्राने त्या EPC प्रोजेक्ट जे होतं ते लवकर पूर्ण केलं, म्हणजे वेळेच्या आधी पूर्ण केलं, म्हणून सरकारकडून त्यांना 82.7 कोटी एवढा बोनस मिळाला। स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने 2.5 रुपये लाभांश दिला। एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजे ATF याच्या किमती वाढल्या, तर त्या संदर्भात जेव्हा इंडिगोला विचारण्यात आलं तेव्हा इंडिगोनी सांगितलं की ATF कॉस्ट ही आमच्या टोटल कॉस्टमध्ये 45% एवढी असते। हे ऐकल्याबरोबर इंडिगोचा शेअर आज मंदीत होता। जिंदाल सॉ आणि तिचे 3 आर्म्स किंवा 3 सबसिडियरीज यांचं मर्जर होणार आहे। मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की रशियाकडून जे स्वस्तात ऑइल मिळणार आहे ते ऑइल IOC HPCL आणि BPCL खरेदी करून पुढील संकटाच्या कालावधीसाठी साठा करून ठेवतील। झायडस लाईफली AMP एनर्जी ग्रीनमध्ये 11.86% एवढा स्टेक खरेदी केला। GSK फार्माने ब्रँड, त्यांचे 2 ब्रँड GSK एशियाला विकले आणि 2 ट्रेडमार्कसुद्धा विकले। TCSने ऑस्ट्रेलियन कंपनी वेस्टर्न पॉवरबरोबर काही वर्षासाठी करारसुद्धा केला आणि त्याच्यामध्ये प्रायमरी सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून TCS काम करणार आहे। IOC 9 क्षेत्रांसाठी सिटी गॅस नेटवर्कमध्ये 7,282 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे। PVRD जालंधर येथे 6 स्क्रीन असलेलं मल्टीप्लेक्स सुरू केलं। HDFC लॉयली IT सोल्युशनमध्ये 7.2% स्टेक 2,816 रुपये प्रत्येक शेअर या भावाने ते एवढा स्टेक घेणार आहेत। गोदरेज प्रॉपर्टीने नोएडामध्ये 855 घरांची विक्री केली आणि या घराच्या विक्रीतून त्यांना 1,650 कोटी एवढे पैसे मिळाले। हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनला राजस्थानच्या पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडून 609 कोटींची ऑर्डर मिळाली आणि हायकोर्टाने BMCला असं सांगितलं की जो वरळीमध्ये सेंच्युरी टेक्सटाईलचा प्लॉट होता त्याची मालकी
तुम्ही सेंचुरी टेक्सटाईलकडे ट्रान्सफर केली पाहिजे. आज मार्केट तेजीतच होतं. या सगळ्या बातम्या आल्या, त्याच्यामध्ये एक इंडिगोचा शेअर वगळला तर बाकीचे सगळे शेअर आज बहुतांशी तेजीत होते. सिमेंट सेक्टर, रियालिटी सेक्टर, बँका, त्याचप्रमाणे लिकर कंपन्यांचे शेअर, मल्टीप्लेक्स, हे सगळे शेअर तेजीत होते. होळीमुळे काल सांगितलं तसं सिम्फनी, व्होल्टास, हॅवेल्स हे शेअरसुद्धा आज तेजीत होते. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिलेल्या आहेत, त्याचा संदर्भ तुम्ही घेऊ शकता. नमस्ते.